नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. सो आता आम्ही शिवापूर, यस, शिवापूरला थांबलो आहे पुण्याच्या बाहेर. एक 20-30 किलोमीटर बाहेर आहोत आता आम्ही. सकाळी ट्रॅफिक नको मिळायला म्हणून भूषणने निर्णय घेतला रात्रीच की आम्ही पुण्याच्या बाहेर थांबणार. आणि रात्री खूप ट्रॅफिक होतं, मीन्स 10:30 दरम्यान. सो बस हॉटेल इंडियाना इन इथं थांबलेलो आहे आणि बाहेरचा व्ह्यू खूप छान होतो आहे, तुम्हाला मी ते दाखवतो. आम्ही म्हणजे आता टाईम होतो आहे 7:30, सकाळचे 7:30 वाजले. सकाळी 6 वाजता निघायचं होतं, बट उठायलाच आम्हाला 6:15 वाजून गेले. भूषण फ्रेश होतो आहे, माझं ऑलमोस्ट मी सर्व झालेलंच आहे. शूज घालायचे, रेनकोट घालायचा आहे, कारण थंडी खूप आहे या परिसरामध्ये म्हणा किंवा पुणे वगैरे. जसं आम्ही रात्री आलो तर रात्री खूप थंडी वाजत होती आणि रूममध्ये फॅन बंद करून झोपलो होतो, तरी पण थंडी होती. सो व्लॉगला मी जास्त मोठं करत नाही, आपण बाहेर जाऊ, बाहेर बघूत, म्हणजे खिडकीनेच तुम्हाला व्ह्यू दाखवतो. सनराईज सगळे मी बघितला, अरे उठलो होतो, खूप छान वातावरण होतं आणि जसं आता निघायची तयारी आहे. भूषण फ्रेश झाला की आम्ही लगेच निघू, तुम्हाला पहिले व्ह्यू दाखवतो मी. लाव ना बॅग, तर लाव. बस भूषण आता बॅग लावतोय आणि हॉटेल काही अशा परिसर मध्ये हॉटेल इंडिया नाही. छान हॉटेल आहे, येऊ शकता तुम्ही, 1 night स्टे साठी बेस्ट आहे. फॅमिली सोबत पण काही प्रॉब्लेम नाही तसं. चला भूषण रेडी आहे, मी पण रेडी आहे. सो आपण निघूत आता. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. चला सो बॅक कॅमेरे आपल्या हिशोबाने सेट करून हर हर महादेवची गर्जना देऊन निघालो आपण कोल्हापूरच्या वाटेला. हेलमेटमध्ये थोडा फॉग जमला आहे. ठीक आहे, एस दिस मिनिट. हे खूप छान होतं. पुणेच्या या साईडला कधीच आम्ही आलो नाही, ना भूषण आला आहे ना मी आलेलो आहे. पुण्यापर्यंत 2 ते 3 वेळेस आलेलो आहे मी. ॲक्च्युअल पुण्याला आम्ही जॉबलाच होतो, सम 2017-16-17 दरम्यान. म्हणजे CNC करून मी इथे जॉबला लागलेलो होतो आणि तेव्हा सम एखाद म्हणजे 6-1 महिने किंवा काही केलं असेल इथे जॉब. त्याच्यावर जास्त नाही केला, कारण सॅलरी कमी आणि सर्व काहीच होतं. बट थोड्या वेळपर्यंत केला आणि नंतर मग कॉलेज वगैरे केलेत आणि आता आहोत काहीतरी जीवनात आम्ही आमच्या. ॲक्च्युअल भूषणला मी सोडायला चाललो आहे कोल्हापूर. हो, जसं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललोच की येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगूत की मी कुठे चाललो आहे, काय करतो आहे आणि कशासाठी चाललो आहे. सो भूषणला मी सोडायला चाललो आहे कोल्हापूरला. याच्या पहिले आम्ही एका कंपनीत होतो, दोघंही मॅनेजर होतो AVM. जे फार्मसिस्ट असतील त्यांना माहीत आहे की AVM, RBM, SM वगैरेची पोस्ट काय असते, डिझिग्नेशन काय असतं. सो आम्ही AVM होतो आणि भूषणने आता चालूच 1 तारखेला रिझाईन दिलं आणि बस भूषणला हेडक्वार्टर कोल्हापूर मिळालेलं आहे. कोल्हापूरसोबत तो गोवा, रत्नागिरी, रायगड वगैरे सर्व काही करणार.
म्हणजे त्याचा तो एरिया आहे, त्याची उद्या जॉईनिंग आहे, उद्या जॉईनिंग आहे म्हणून त्याला मी आज सोडायला, म्हणजे कालच आम्ही निघालो आहे कालपासून. का सोडायला निघालो, काय कारण ते प्रत्येकाला माहीत आहे. मित्र आहे, मित्रासाठी एवढं तर म्हणतोच. लक्ष होतं भूषण, एक किया जी पुढे गेली ना ते मागे होते, माझं लक्ष होतं. बस मी थोडंसं ते ट्रक वगैरे साईडला लागले होते ना, त्यांच्यासाठी मी थोडं लेट टर्न घेतलं. असं आहे, काही वेळेस काय होतं, काही मूर्ख लोक गाड्या बघत नाही, काहीच बघत नाही, समोरचं काय स्पीडने होतं ते बघत नाही आणि रस्ता क्रॉस करतात. त्याच्यामुळे मी ही लेंथ, आता तिथं गाडी लागलेली असेल या साईडला, तर मी या लेंथनेच गाडी चालवतो, जेणेकरून कोणी आलं दिसलं मला की मध्ये येतं आहे, सो मी लगेच ब्रेक मारेल. कारण बराच वेळ माझ्यासोबत झालेलं आहे, बराच वेळ की मी असं चालतो आहे आणि एकदमच कोणतरी घुसून आलेलं आहे, तर त्यासाठी मी ती एक सुरक्षा बाळगतो. राजधानी सातारा आम्ही पोचलेलो आहे, म्हणजे तिथून 33 किलोमीटर आहे आणि घाट जसा संपला तसा सातारा इथून चालू झालेला आहे. तर हे तुम्ही जे लेफ्ट साईडला राईट साईडला बघता, इथून प्रतापगड वगैरे हा या मार्गाने प्रतापगड जाता येतं. 23 किलोमीटर सातारा राहिलेलं आहे. गोवा 350 किलोमीटर आहे फक्त. आता फक्त का, तर भूषणला जवळ आहे ना. आणि कोल्हापूर 148 किलोमीटर आहे अजून पण. वरती गडसारखं काहीतरी दिसतंय, बट ते काय ते माहीत नाही मला. साताऱ्यात एंट्री घेतलेली आहे. ॲक्च्युअल थोडं मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे तुम्हाला वरतून व्ह्यूनी दाखवता आला. ओल्ड सातारा या साईडला आहे, जो माझ्या राईट साईडला जो आहे तो ओल्ड सातारा आहे आणि पुढे न्यू सातारा म्हणून आहे. हेच हेच जे मी तुम्हाला तेव्हा बोललो, ह्याच त्या गोष्टी आहेत की
कधी कोणता मूर्ख किंवा कोण कधी रोड क्रॉस करायला येऊन जाईल सांगता येत नाही. रडार ठीक आहे, इथं क्रॉसिंग वगैरे सारखं काही नाही आहे, त्याच्यामुळे ते येत आहेत आणि रोड क्रॉस करत आहेत. बट काही डायरेक्टली येतात ना, त्यांच्यासाठी ते बोलतो आहे मी की डायरेक्ट येतात ना, आपल्याला कळत नाही की आपण, आणि त्या क्षणाला आपल्याला हे पण कळत नाही की आपण कोणत्या साईडला गाडी घ्यावी. त्याच्यामुळे मी मधोमध यासाठी चालतो आहे जेणेकरून कोणी यायला नको. भूषण रेडी होतोय, चहा वगैरे घेतले गेले इथे सलगर अमृत तुल्य. बस 3 तासात आम्ही कराड पोचलो, तर भूषण म्हणतोय की 11 वाजेपर्यंत कदाचित आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर असू. चला कराड बाय कोल्हापूर. श्री महालक्ष्मी मंदिर 6 किलोमीटर. कोल्हापूर पैलवानकीसाठी मशहूर आपलं कोल्हापूर आणि महालक्ष्मी मंदिर, लक्ष्मी मातेचं मंदिर. आज नवरात्री घटस्थापना, आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आम्ही लक्ष्मी मातेच्या दर्शनाला कोल्हापुरात आलेलो आहे. तसं तर भूषणला सोडण्यासाठी आलो आहे, पण आई जगदंबेची कृपा माझ्यावर म्हणावी की तिने मला भूषणला सोडण्यासाठी इथे आणलं आणि सोबतच तिचं स्वतःहूनच दर्शन घडवून दिलं. त्याबद्दल काय बोलू शकतो आहे, म्हणजे नशीबच असतं की कोणाला कुठे कसं काय मिळेल सांगता येत नाही. आणि आज पहिलीच माळ, त्यात जगदंबेचं दर्शन होणार मला. तेरे जैसा यार कहा, तेरे जैसा यार आना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. गाना तो थोड़ा सा कमजोर है, तुझ्यासाठी